आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते आहे। उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील यांना फोन केलेला आहे, ईडीच्या चौकशीबाबत विचारणा केली आहे। जयंत पाटलांची काल ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी झाली होती आणि यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटलांना फोन करून याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली। आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहे। निलेश, सौरभ, खरं तर कालपासूनच विरोधी पक्षातल्या अनेकांची त्यांना फोन येताना पाहायला मिळत होते, मात्र त्यांना फोन रिसीव्ह करता आले नव्हते। ईडीच्या चौकशीमध्ये त्यांना फोन घेता आले नव्हते, मात्र काल सायंकाळी जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बातचीत झाल्याची माहिती मिळते। ज्या पद्धतीने ही कारवाया झालेल्या आहेत त्याचा विरोध उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे की अशा पद्धतीच्या कारवाया होणं हे चुकीचं आहे, अशी देखील त्या चर्चेमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। दुसरीकडे आज थोड्याच वेळामध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला जाणार आहेत आणि काही वेळातच या सगळ्या चर्चेत जी काही ईडीची कारवाई सध्या सुरू आहे त्या संदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, निलेश धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।